बघताय ना वरदहस्त. आणि असाच वरदहस्त सर्व मूर्तिकारांना मिळालेला आहे गणसंकुलच्या रूपाने. हो, तर आज आपण आलेलो आहोत गणसंकुलमध्ये, गणसंकुलमधील राजू शिंदे यांच्या कारखान्यात. तसं त्यांचा आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे तो आपण गेल्या वर्षी पाहिलेलाच आहे, पण यावर्षी त्यांच्याकडे काय काय व्हरायटीज आहेत किंवा काय वेगळे कॉन्सेप्ट त्यांनी आपल्यासाठी आणलेले आहेत ते चला पाहूया. चला तर मग भेट घेऊया आपण मूर्तिकार राजू शिंदे यांची. या सर्वात आधी आपण आपली ओळख करूया. माझं नाव मूर्तिकार राजू शिंदे. ओके, आपण सुरुवात साधारण किती वर्षापूर्वी केली? मी सुरुवात साधारणतः 34 वर्षापूर्वी केली. ओके, त्यानंतर आता मला म्हणायचं की जसं आता आपण गेल्या वर्षी तर मुलाखत घेतलेलीच आहे, त्या म्हणजे तशी बरीच माहिती आहे आपल्या प्रेक्षकांना. बरोबर. तर मग गेल्या वर्षी जसं तुमच्याकडे आकर्षण होती गणपतींची, तशी यावर्षी काय काय आहे? यावर्षी मेन म्हणजे फेसमध्ये चेंजेस केले, पैसे चेहऱ्याचा गोळा वाढवला आणि प्रभाव यावर्षी दुकानात थोडे वेगळे चांगले बघायला मिळते. आणि त्यानंतर आता समजा की जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती बरोबर, तर तेव्हाच्या गणेश मूर्तींचा काळ आणि आताच्या गणेश मूर्तींचा काळ किंवा ओव्हरऑल मार्केट त्याच्यामध्ये काय फरक जाणवतो? त्यावेळेस पूर्वी पारंपरिक मूर्त्या चालायच्या, जास्त जास्त 10 फुटापर्यंत मूर्त्या चालायच्या, उभ्या विष्णू मूर्त्यावर मूर्त्या जास्त कृती करायच्या आणि त्यावेळेस चलचित्र देखावा हा खूप जास्त असायचा. असे असे ट्रेंड चेंज होत गेला. सध्या उंच मूर्त्यांचं क्रेज चालू आहे, हल्ली लोक जास्त उंच मूर्त्या प्रिफर करतात. आता जसं आपण बघतो की आता तुम्ही पीओपीच्या मूर्ती तर फारच उत्तम रीत्या बनवतात, त्याप्रमाणे तुम्ही मातीच्या मूर्ती सुद्धा खूप उत्तम रीत्या बनवता, तर पीओपीपेक्षा मातीकडे जास्त कल आहे? माती जास्त कल म्हणजे ॲक्च्युली ती एक कला आहे, ती गॉड गिफ्ट आहे, ते प्रत्येकडे नसतं, फार कमी जण असतं. आमच्या गुरूंच्या कृपेने ते आम्हाला मिळालं आहे. पण मातीकाम ह्या क्षेत्र महत्वाचं काम आहे, मातीकाम झाल्याशिवाय ती मूर्ती बनतच नाही. आणि मला असं एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जसं आता तुम्ही आपण यंगस्टर्स आहोत बरोबर, पण आता जी कॉलेजची कॉलेज गोईंग मुलं आहेत किंवा युवा पिढी ज्यांना आपण म्हणू शकतो, तर त्यांना या मूर्तिकलेमध्ये वळण्यासाठी किंवा हे एक उत्तम क्षेत्र होऊ शकतं करिअरसाठी, यासाठी तुम्ही काय सांगता? त्यासाठी गणपती बाप्पाची आवड निर्माण व्हायला पाहिजे आणि ती आवड ॲटोमॅटिकली माणसाला खेचते. आता आम्हाला काय कोणी गोष्टी हे नाही केल्या, कोणी गाड्यांस नाही केल्या, पण एक लहानपणी आवड होती तर बाप्पाने अट्रॅक्ट केलं, बाप्पाने खेचलं असं वाटलं तिथेच काम करावं, लहानपणी एक छंद म्हणून चालू केला आणि तोच व्यवसाय झाला. आज तसंच इतरांना मी सांगते की बाप्पा तुम्हाला चांगलं सद्बुद्धी देव, मार्गदर्शन देव, या या क्षेत्रामध्ये खूप चांगलं क्षेत्र आहे, आपली परंपरा चालू व्हायला पाहिजे, नवीन नवीन मूर्तिकार तयार व्हायला पाहिजेत, खूप आनंद वाटतो बघितल्या. जसं आपण मागच्या वर्षी जसं आपण आपल्या गणराजाला एक वेगळा कॉन्सेप्ट घेऊन आपण प्रेक्षकांसमोर आलो होतो किंवा गणेश भक्तांसमोर आलो होतो, तर यावर्षी असे काय काय कॉन्सेप्ट आहेत किंवा कोणकोणते गणपती आहेत की जे प्रेक्षकांच्या भेटीला येणार? खरं तर मागच्या वर्षी खूप चॅलेंजिंग होतं. आमचं एक कन्सेप्ट होता की आम्हाला 3D फिगर नको आहे आणि काहीतरी असं वेगळं द्यायचं जे कोणीच नाही बनवलं आणि एक गणरावजी अशी मूर्ती होती की सगळ्यांचं लक्ष त्या मूर्तीला लागलं होतं आणि तो चॅलेंजिंग जॉब होता आणि तुम्ही अतिशय उत्कृष्ट तो उतरवला. एकच मूर्ती कोण भव्य प्रभाव तिचं ते बैठक रिद्धिसिद्धी हे कन्सेप्ट डोक्यात फार वर्ष होते, डोक्यात मला कन्सेप्ट ते साचलं होतं की मी गेल्या वर्षी उतरवलं. गेल्या वर्षी त्यांचं आगमन होतं कारण त्यांचं 60 वर्ष होतं. यावर्षी आगमन नाही आहे, ती पूजेची मूर्ती आहे, मानाची मूर्ती आहे, ती जागेवरच बनते, यावर्षी जागेवर बनणार आहे आणि नक्कीच प्रयत्न आमचे खूप चांगले आहेत, लोकांना पाहायला मिळेल, थोडं सस्पेन्स आहे ते. ओके, म्हणजे यावर्षी आपल्याला काहीतरी गणराज धन्यवाद.